DDS Academy, the most trusted institute in Nagpur for JEE NEET. कानून के मुताबिक हथियार रखना गुनाह है, लेकिन कई मामलों में आपराधिक मानसिकता वाले लोग सही गलत की परवाह न करते हुए हथियार रखने का अपराध कर बैठे हैं। क्राइम ब्रांच यूनिट 3 अंतर्गत कुछ ऐसा ही मामला आगे आया है। जी हाँ, जहां एक नाबालिग के पास से अवैध हथियार बरामद किया गया है, तो मुख्य आरोपी की तलाश जारी है। जहां ताज्जुब की बात तो यह है कि नाबालिग के मामा ने ही सौगात के तौर पर उसे यह हथियार थमाए थे, तो वही दूसरे और मामले में 45 वर्षीय अपराधी को हिरासत में लिया गया है। दरअसल क्राइम ब्रांच यूनिट 3 द्वारा अवैध हथियार रखने के मामले में नाबालिग को हिरासत में लिया गया, जिससे स्थानीय क्षेत्र में हड़कंप मचा हुआ है। कुछ दिनों पूर्व मिली गुप्त सूचना के आधार पर यूनिट 3 आपराधिक शाखा द्वारा योजना बनाकर इस मामले की गुत्थी सुलझाई गई, जहां एक नाबालिग को हिरासत में लिया गया। तो वही इस पूरे मामले की जड़ नाबालिग का मामा 45 वर्षीय ब्रजेश कुमार सेवकराम रत्ने की तलाश जारी है। गौरतलब है कि इस पूरे मामले में लगभग 20,000 का देसी कट्टा, 15,000 कीमत का ओप्पो का फोन, साथ ही 50,000 रुपए के दुपहिया वाहन, ऐसा कुल 85,000 का माल बरामद किया गया। तो वही शांतिनगर पुलिस थाना अंतर्गत 54 वर्षीय आरोपी सैयद अयाज अली फयाज अली को अवैध हथियार के साथ गिरफ्तार कर लिया गया है, जिसके विषय में जानकारी दी वरिष्ठ पुलिस निरीक्षक महेश सागड़े ने। कल दिनांक 12 रोजी यूनिट 3 कडून दोन कारवाई केलेली आहे, आर्म्स एक्ट नुसार। त्यापैकी एक जी आहे ती 3 आर्म एक्ट कलम 325 नुसार आहे। त्यामध्ये एक विधी संघर्षित बालक आहे, अल्पवयीन मुलगा आहे, आणि तो प्रजापती चौकामध्ये येणार आहे अशी आमच्या स्टाफला माहिती मिळाली। त्यानुसार API मोरे, PSI काटोके आणि आमचे पोलीस हवालदार श्याम अंगतुलेवार आणि बाकी स्टाफ यांच्यासह आम्ही त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे एक देशी बनावटीचा कट्टा आम्हाला मिळून आलेला आहे, जो आम्ही गुन्ह्याचा तपास कामी जप्त करून पुढील कारवाई कामी त्याकडून पोलीस स्टेशनमध्ये हस्तांतर केलेला आहे। तर प्राथमिक माहिती अशी आहे की तो जो देशी कट्टा आहे तो एक महिन्यापूर्वी त्यांनी त्याच्या मामाकडून घेतलेला आहे। त्याचा मामा पण यामध्ये आपण पाहिजे आरोपी म्हणून त्याला हे केलेलं आहे, त्याचा शोध सुरू आहे। शांतीनगर हद्दीमध्ये एक आर्म ॲक्ट 425 नुसार कारवाई केलेली आहे। शांतीनगरमध्येच एक सय्यद अय्याज अली म्हणून आहेत, त्यांच्याकडे आम्हाला म्हणजे जे प्रतिबंधित शस्त्र आहे, जे 7 इंचापेक्षा जास्त लांबीचं शस्त्र जवळ ठेवण्यास जी मनाई आहे, तसं असताना पण त्यांनी ते स्वतःच्या जवळ बाळगलं, म्हणून आम्ही 425 नुसार त्यांच्यावर कारवाई केली। नाही, अजून आम्हाला त्याबद्दल माहिती मिळालेली नाही आहे की आज किंवा आमच्याकडे त्यांचा रेकॉर्ड उपलब्ध नाही, आम्ही MOB कडून त्याची माहिती घेऊन पुढील कारवाई करत आहोत। 325 कारवाईमध्ये एक मोबाईल फोन आहे आणि त्याचं दुचाकी वाहन असा एकूण 85,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आणि जी 425 ची कारवाई आहे त्याच्यामध्ये चाकूची किंमत आहे 200 रुपयाचा चाकू आहे, एवढाच जप्त आहे, बाकी दुसरं काही नाही। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट। लास्ट बैच ऑफ 2 ईयर JEE नीट फॉर 10th पास स्टूडेंट स्टार्ट्स ऑन 15th जून। द एक्सक्लूसिव बैच फॉर स्टेट बोर्ड प्रिपरेशन स्टार्ट्स ऑन 25th जून। एनरोल नाउ। फॉर मोर डिटेल्स कॉल